घटनेच्या संबंधाने महाराष्ट्रात काही शहरामध्ये अनुचित प्रकार घडले, त्या संबंधाने रावेर शहरामध्ये आम्ही रूटमार्च केलेला आहे. त्याचप्रमाणे नियमित आमची पेट्रोलिंग सुरू केलेली आहे आणि शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये गावातील जे लोकप्रतिनिधी आहे, पक्षाचे प्रमुख आहे, त्याचप्रमाणे धार्मिक याच्या संबंधित जे लोकप्रमुख आहेत, त्यांची सगळ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये सर्वांनी शांतता टिकून राहण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते आम्ही सर्व करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पोलीस विभागाची पण तयारी आहे, सोबतच जे गावातील तरुण वर्ग आहे किंवा इतर जे नागरिक आहेत त्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही संदेशाची किंवा फोटोची किंवा इतर व्हिडिओची देवाणघेवाण होते त्याच्यावरती आमचं लक्ष आहे. जिथं कुठं आक्षेपार्ह संदेश किंवा अफवा पसरवण्यासाठी कारणीभूत होईल किंवा जातीय तणाव वाढण्यासाठी जे काही व्हिडिओ किंवा फोटोज कारणीभूत होतील त्याच्यावरती आमचं लक्ष आहे असं आढळून आल्यास आम्ही त्याच्यावरती कठोर कारवाई करणार आहोत. आमची पोलीस प्रशासनाच्या वतीने रावेरवासियांना विनंती आहे, जे काही आपल्याला आक्षेपार्ह आढळून येईल तत्काळ पोलिसांना कळवा. पोलीस आपल्या मदतीसाठी आहे, ताबडतोब आपल्याला मदत करेल. शांतता टिकून राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे.